नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी मधील गणित विषयातील परिमिती व क्षेत्रफळ हा घटक अभ्यासणार आहोत. सीताला बाजारामधून लेस आणायची असते. हात रुमालाच्या चारही बाजूंना ही लेस लावायची असते, त्यामुळे बाजारात जाऊन लेस घेऊन यायचं असतं. मग ती सलमाला विचारते, म्हणजेच बाजारामध्ये येण्यासाठी विनंती करते. ती म्हणते, सलमा माझ्याबरोबर लेस आणण्यासाठी बाजारात येतेस का? सलमा विचारते, लेस कशासाठी? सीता सांगते की माझ्याकडे हात रुमाल आहे आणि हात रुमालाच्या चारही बाजूंना लेस लावायची आहे. मग सलमा विचारते, पण लेस किती आणायची? सीता म्हणते, खरंच की लेस किती बरं आणावी लागेल, म्हणजे इथपर्यंत सीताने सुद्धा लेस किती लागणार आहे याचा मोजमाप केलेलं नसतं. मग आता ते म्हणते की आपल्याला त्यासाठी काहीतरी करावं लागेल. सलमा सांगते, दोऱ्याचं एक रेळ घेऊ, दोऱ्याचं टोक रुमालाच्या एका कोपऱ्याशी धरू. मग दोरा हळूहळू रुमालाच्या चारही बाजूंना फिरवून पुन्हा त्या कोपऱ्याजवळ नेऊ, तिथे तो कापू. कापलेल्या दोऱ्याच्या लांबीवरून लेस किती हवी ते कळेल. अ ब क ड हा चौरसाकृती रुमाल आहे. बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड आणि बाजू ड अ यांच्या लांबींची बेरीज म्हणजे रुमालाला लागणाऱ्या लेसची लांबी. या लांबीला रुमालाची परिमिती असे म्हणतात. चौरसाची परिमिती ही चौरसाच्या चारही बाजूंची लांबींची बेरीज असते. या संवादावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की चौरसाची परिमिती कशी काढायची, म्हणजे चौरसाची परिमिती काढण्यासाठी त्याच्या चारही बाजूंची जी लांबी असते त्या लांबींची बेरीज केली की त्याची परिमिती निघते. आणि चौरस हा चारही बाजूंनी समान असतो, म्हणजे त्याच्या चारही बाजू समान असतात. आयताकृती शेताला चारही बाजूंनी तारेचे कुंपण घालायचे आहे, त्यासाठी किती लांबीची तार लागेल ते काढायचे आहे. आयताकृती शेताच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज केल्यावर तारेची लांबी मिळेल. आयताची परिमिती ही आयताच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज असते. परिमिती काढण्यासाठी कोणतीही आकृती असेल, म्हणजे आयत असेल किंवा चौरस असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल, षटकोन असेल किंवा कितीही बाजूंची एखादी आकृती असेल, तर त्या आकृतीला जितक्या बाजू असतील त्या सर्व बाजूंची बेरीज केल्यानंतर परिमिती निघत असते. हा तारेचा त्रिकोण आहे, तो तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागली असेल हे पाहण्यासाठी तार सरळ करून तारेची लांबी मोजू. तारेची लांबी ही या त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींच्या बेरजे एवढी असेल. त्रिकोणाची परिमिती ही त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज होय. या आकृतीत एक आयत असून त्याच्या बाजू 3 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर आहेत, त्यावरून त्याची परिमिती काढू. आयताची परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबींची बेरीज. म्हणून मग या आयताला असणाऱ्या चारही बाजू आहेत त्यांच्या लांबींची बेरीज आपण करूयात. 3 + 2 + 3 + 2 बरोबर 10, म्हणून या आयताची परिमिती 10 सेंटीमीटर. बाजूची आकृती चौरसाची असून त्याची प्रत्येक बाजू 2 सेंटीमीटर आहे, तर या चौरसाची परिमिती काढूयात. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीचे असतात आणि चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबींची बेरीज. म्हणून मग या चारही बाजूंची बेरीज करूया. 2 + 2 + 2 + 2 बरोबर 8, या चौरसाची परिमिती 8 सेंटीमीटर. बाजूच्या त्रिकोणाच्या बाजू 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहेत, तर त्रिकोणाची परिमिती काढूयात. त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज. म्हणून मग या तीनही लांबींची बेरीज केल्यानंतर 4 + 5 + 6 = 15, म्हणून या त्रिकोणाची परिमिती आहे 15 सेंटीमीटर. खालील आकृत्यांची परिमिती काढा. या आकृत्या आहेत आयत, चौरस आणि त्रिकोण. यांची परिमिती काढायची म्हणजे त्यांच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज करणे. म्हणून मग पहिली आकृती आहे, तिच्या बाजू आहेत 4 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर. या चौघांचीही बेरीज केल्यानंतर 4 + 4 + 1 + 1 = 10, म्हणून या आकृतीची परिमिती आहे 10 सेंटीमीटर. दुसरा आहे चौरस.
याच्या बाजू आहेत 3 सेंटीमीटर, म्हणजेच प्रत्येक बाजू 3 सेंटीमीटरच्या आहेत. त्यामुळे या चारही बाजूंची बेरीज केली 3 + 3 + 3 + 3 = 12, म्हणून या चौरसाची परिमिती आहे 12 सेंटीमीटर. पुढील आकृती आहे त्रिकोणाची आणि तिच्या बाजू आहेत 3 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. या तीनही बाजूंची बेरीज केली 3 + 5 + 4 = 12, म्हणून या त्रिकोणाची परिमिती आहे 12 सेंटीमीटर. पुढील आकृती आहे आयताची आणि तिच्या बाजू आहेत 2 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. या चारही बाजूंची बेरीज केली 2 + 7 + 2 + 7 = 18, म्हणून या आयताची परिमिती आहे 18 सेंटीमीटर. पुढील आकृतीच्या बाजू आहेत 4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर, म्हणजेच ही आयताची आकृती आहे कारण याच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत. मग या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज केली 4 + 3 + 4 + 3 = 14, म्हणून या आयताची परिमिती आहे 14 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे काय आणि परिमिती कशी काढायची हे आता आपण पाहिलं. आता यानंतर आपण क्षेत्रफळ कसे काढायचे हे पाहणार आहोत. या ठिकाणी सायना, विराट आणि सुमाताई यांच्यामध्ये हा संवाद चाललेला आहे. या संवादावरून क्षेत्रफळ म्हणजे काय असते ते आपल्या लक्षात येईल. चला तर मग पाहूयात हा संवाद. सायना म्हणते, माझ्याकडे असणारी चिक्की जास्त आहे. विराट म्हणतो, माझी चिक्की तुझ्यापेक्षा जास्त आहे. या दोघांमध्ये असणारी चिक्की कोणाची ज्यादा आहे यावरून वाद चाललेला असतो, म्हणजे चर्चा चाललेली असते. मग सुमाताई त्यांना म्हणते, थांबा, भांडण करू नका, सायना तुझ्याकडील चिक्कीच्या वड्या मोज पाहू. मग सायना चिक्कीच्या वड्या मोजते आणि सांगते, माझ्याकडील चिक्कीच्या वड्या 16 आहेत. मग सुमाताई विराटला म्हणते, आता विराट तुझ्याकडील चिक्कीच्या वड्या मोज पाहू. विराट सुद्धा त्याच्याकडे असणाऱ्या चिक्कींच्या वड्या मोजतो आणि सांगतो, माझ्याकडे पण चिक्कीच्या वड्या 16 आहेत. सुमाताई म्हणते, आता सांगा कोणाला जास्त चिक्की मिळाली. सायना म्हणते, आम्ही उगाचच भांडत होतो ताई, दोघांनाही सारखीच चिक्की मिळाली आहे. सुमाताई म्हणते, बरोबर आहे, पण मी हे तुम्हाला आणखी नीट समजावून देते. चिक्कीच्या वड्यांची जाडी सारखीच आहे म्हणून त्यांचे पृष्ठभाग मोजू. प्रत्येकाच्या चिक्कीचे सारख्याच मापाचे 16 चौकोन आहेत म्हणून दोघांना मिळालेली चिक्की सारखी आहे. पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय. येथे विराट आणि सायना या दोघांच्याही चिक्कीने व्यापलेली जागा म्हणजे त्यांची लांबी आणि रुंदी जरी वेगवेगळी असले तरी सुद्धा त्या दोघांचीही ज्यावेळेस मापन करण्यात आले त्यावेळेस दोघांनाही सारख्या प्रमाणातच चिक्की मिळाल्याचे दिसून आले. म्हणजेच ज्यावेळी त्याचे चौकोन मोजले, चिक्कीच्या वड्यांचे चौकोन मोजले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की दोघांनाही सारखी चिक्की मिळालेली आहे. लांबी आणि रुंदी जरी वेगवेगळी दिसत असली तरी सुद्धा हे जे चौकोन आहेत ते चौकोन मोजल्यानंतर त्याचे क्षेत्रफळ निघाले आणि या क्षेत्रफळावरून समजले की दोघांनाही सारख्या प्रमाणातच चिक्की मिळालेली दिसते. एखाद्या आकृतीचे सर्वांनी केलेले मापन सारखेच यावे म्हणून 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस हे क्षेत्रफळाच्या मापनासाठी प्रमाणित एकक वापरतात. आकृतीचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर म्हणजे 4 सेमी या एककात सांगतात. म्हणजे एखादी आकृती असेल आणि त्या आकृतीचे मोजमाप कोणीही केले तरी सुद्धा ते सारखेच भरले पाहिजे, नाहीतर एकाने मोजलेले ज्यादा दुसऱ्याने मोजलेले कमी असे न भरता ते समान किंवा एकाच मापाचे भरले पाहिजे. यासाठी 1 चौरस सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर बाजू असलेले चौरस हे क्षेत्रफळाच्या मापनासाठी एकक वापरतात आणि हे एकक चौरस सेंटीमीटर किंवा 4 सेमी या एककामध्ये लिहितात. या आकृतीच्या कागदाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्यावरील 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसांची संख्या मोजू. कागदावर अशा चौरसांची संख्या 10 आहे म्हणून या कागदाचे क्षेत्रफळ 10 चौरस सेंटीमीटर आहे. बाजूच्या आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्यावरील 1 सेंटीमीटर बाजू असलेले चौरस मोजू. आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर चौरसांची संख्या आणि या आकृतीचे चौरस मोजल्यानंतर एकूण 9 भरले म्हणून आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 9 चौसेमी म्हणजे 4 सेंटीमीटर. एका मोठ्या आयताकृती टेबलाची लांबी 3 मीटर व रुंदी 2 मीटर आहे. त्या टेबलाच्या पृष्ठभागावर सनमायका बसवायचा असून
त्याच्या कडेने गोठपट्टी बसवायची आहे, त्यासाठी सनमायका किती लागेल व गोठपट्टी किती लांबीची लागेल ते काढायचे आहे. सनमायका हा टेबलाच्या वरील पृष्ठभागाची जागा व्यापणार आहे, म्हणून सनमायका किती लागेल हे मोजण्यासाठी आपल्याला टेबलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढावे लागेल. गोठपट्टी ही पृष्ठभागाच्या कडेने बसवावी लागते, म्हणून गोठपट्टीची लांबी काढण्यासाठी पृष्ठभागाची परिमिती काढावी लागेल. येथे टेबलाचा आकार मोठा आहे म्हणून क्षेत्रफळ काढण्यासाठी 1 मीटर लांब बाजू असलेले चौरस मोजू. 1 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस मीटर असते असे म्हणतात. सनमायकाचे मापन बरोबर टेबलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर टेबलाच्या पृष्ठभाग व्यापणाऱ्या चौरसांची संख्या आहे 6, म्हणून या टेबलाचे क्षेत्रफळ आहे 6 चौरस मीटर. म्हणून सनमायकाचे मापन 6 चौरस मीटर आहे. आता गोठपट्टी किती लागेल ते पाहूया. गोठपट्टीची लांबी बरोबर टेबलाच्या पृष्ठभागाची परिमिती. टेबलाच्या पृष्ठभागाच्या चारही बाजूच्या लांबींची बेरीज आहे 2 + 3 + 2 + 3 = 10, म्हणून गोठपट्टीची लांबी बरोबर 10 मीटर. सनमायका हा पृष्ठभागाच्या वरती लावायचा होता, त्यामुळे त्याचे क्षेत्रफळ काढले, आणि गोठपट्टी ही कडेने लावायची होती म्हणजे बाजूने लावायची होती, म्हणून त्याच्या बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच परिमिती काढली. खालील आकृत्यांचे क्षेत्रफळ काढा. सर्व चौरस हे 1 चौरस सेंटीमीटरचे आहेत. या ठिकाणी असणाऱ्या आकृत्यांमध्ये जे चौरस आहेत किंवा चौकोन आहेत ते मोजल्यानंतर या आकृत्यांचे क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल. पहिल्या आकृतीमध्ये एकूण 24 चौरस आहेत म्हणजे 24 चौकोन आहेत, आणि 1 चौरस सेंटीमीटरचे हे चौकोन असल्यामुळे या आकृतीचे क्षेत्रफळ आहे 24 चौरस सेंटीमीटर. दुसऱ्या आकृतीमध्ये एकूण 4 चौरस आहेत आणि त्यामुळे या आकृतीची क्षेत्रफळ आहे 4 चौरस सेंटीमीटर. तिसऱ्या आकृतीमध्ये 1 सेंटीमीटर लांबीचे चौरस आहेत एकूण 8, म्हणून या आकृतीचे क्षेत्रफळ आहे 8 चौरस सेंटीमीटर. चौथ्या आकृतीमध्ये 1 चौरस सेंटीमीटर लांबीचे चौकोन आहेत एकूण 7, म्हणून या आकृतीचे क्षेत्रफळ आहे 7 चौरस सेंटीमीटर. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4वीमधील गणित विषयातील परिमिती व क्षेत्रफळ हा घटक अभ्यासला. यामध्ये परिमिती आणि क्षेत्रफळ कशाला म्हणतात, ते कसे काढायचे हे अभ्यासले. धन्यवाद.